क्रमांक पहिला इथे सुरू करण्यासाठी बॉलिंग मार्कवर दाखल झालाय केदार। तुम्ही क्षेत्ररक्षण पहा, दोन षटक पॉवर प्लेची असतील, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे। हे 30 यार्ड सर्कलच्या आतील क्षेत्ररक्षणाची आपण व्यूहरचना पाहिली, त्यानंतर डीपमध्ये मिड विकेट आहे आणि एक फिल्टर डीप लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑन रिजन मध्ये आणि एक मिड विकेटला असे दोन प्रोटेक्शन। सामन्याला इथे सुरुवात, पंचांचा सिग्नल येतोय, पहिलाच बॉल इथे घेऊन उर्ध विकेटने गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर केदार आणि स्ट्रायकिंग इनला बॅट्समन रवी मात्रे। सामन्याचा पहिलाच बॉल फुलर लेनचा ऑफ ड्राय इथे केलाय, परंतु खूप चांगली फिल्डिंग केली जाते मिड ऑफच्या दरम्यान। इथे रन मात्र मिळणार नाही, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला रवीनं, परंतु गॅप काय शोधू शकला नाही हा बॅट्समन आणि बॉल जातो निर्धाव। डॉट बॉलची सांगता, सेकंड बॉल केदार ओर द विकेट। यावेळेस पुन्हा फुलर लेनचा बॉल ऑन ड्राय इथे केलाय, परंतु मिड ऑनला खूप चांगली फिल्डिंग होते। इथे आणखीन एक डॉट बॉल जातोय, रन मात्र मिळणार नाही। दोन्ही बॉल फुलर लेनचे होते, एक बॉल ऑफ साईडला मारला, त्यानंतर एक बॉल ऑन साईडला, परंतु या दोन्ही बॉलवर रन आलेले नाहीत। दोन बॉलचा खेळ इथे संपला, टीमच्या धावसंख्येला अजूनही सुरुवात झालेली नाही। टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय यजमान संघ गजानन तुर्भे। यावेळेस फुलर लाईनचा बॉल स्वीप केलाय बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय रवी मात्रेच्या बॅटमधून षटकार। खूप चांगला फटका, अगदी लोअर फुलटोज होता आणि त्याला मात्र स्विंग केला, अगदी स्लॉग स्वीप न उडवला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी। टीमच्या धावसंख्येला सुरुवात, संघाचा श्रीगणेशा 6 या रन झालाय आणि खातं मात्र रवीनं 6 या रननं खोललंय। यावेळेस फुलटोज आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक रवीच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार, टीमची धावसंख्या 12। खूप चांगली सुरुवात, पहिले दोन बॉल डॉट फेकल्यानंतर मात्र रवीनं आता मात्र आपले हात खोलायला सुरुवात केलेली आहे। टीमची धावसंख्या आहे 4, बॉलचा खेळ संपल्यानंतर 12, बॉलर तयार। यावेळेस लोवर फुलटोज पुन्हा स्विंग केलाय, परंतु मिस टाइम स्ट्रोक झालाय आणि खूप चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु सेकंड अटेम्प्टला ड्रॉप झाला हा झेल। कोणी सोडला रे? विकास जो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डिंग करत होता, त्याच्या हातातून ड्रॉप झाली कॅच, त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 13। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल केदार बॉलिंग मार्कवर तयार। यावेळेस पहा, बॉलची पिचिंग झाल्यानंतर बॉल चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, इथे सिंगल आली। अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला, टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर बिनगडीबाद 14 रन। तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत।
खूप चांगले संगीत आज या सकाळच्या सत्रामध्ये अगदी गणेशाच्या नामस्मरणानं या स्पर्धेला आपण सुरुवात केली आणि डीजेच्या माध्यमातून सुद्धा अगदी स्त्री गणेशाचं स्मरण केलं जाते. 64 कला आणि 14 विद्येंचा अधिप्रत. सेकंड ओव्हरमध्ये धनंजय उर्दी विकेट, स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे रवी म्हात्रे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, बॉल चाललाय डीप लॉंग ऑनच्या रिजनमध्ये, सिंगल मात्र घेतली जाते. खूप चांगली फिल्डिंग तिथे लॉंग ऑन रिजनमध्ये झाली राहुलकडून आणि त्यानंतर रवीच्या बॅटमधून सिंगल कम्प्लीट झाली. सिंगल नंतर स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत आत्ताच 15. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केल्या होत्या केदारनं 14. रवी आता खेळतो वैयक्तिक 5 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 14 रनवर. बॉलर तयार धनंजय. यावेळेस फुलर लाईनचा बॉल गॅपमधून चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय रितेश म्हात्रेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 19 रन. एकोणीस धावा धावफलकावर धनंजय ऑन मार्क. ह्यावेळेस गती कमी केली होती, बॉल पिकअप करता आलेला नाही रितेश म्हात्रेला. खूप चांगली बॉलिंग, आता येतोय डॉट बॉल. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 19. बॉल झालेले आहेत दुसऱ्या षटकातले 3 आणि धनंजय बॉलिंग मार्कवर दाखल झालाय. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या यावेळेस फुलर लाईनचा बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, बॉल चालला अगदी डीप मध्ये आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हरला. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोचली. यावेळेस अतिशय सुरेख बॉल, या मेरिटवर तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. अगदी स्विंगिंग यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढावा लागला, इथे रन मात्र मिळणार नाही. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे, धनंजय बॉलिंग मार्कवर आहे, स्ट्रायकिंग इनला बॅट्समन रितेश म्हात्रे उर्दू विकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल, अशी बॉलिंग तुम्ही करू शकत नाही, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय रितेश म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. त्यानं फेस केले 14 रनवर, त्याचा जो इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहतोय. त्यानंतर रितेश म्हात्रेनं 6 बॉल फेस केले, त्याच्या बॅटमधून 15 रन आलेले आहेत. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी युवा नेते तुम्हाला सर्वांचे लाडके निशांत भोलानाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांना मी विनंती करतोय की या व्यासपीठावरती तुमचं आम्ही हार्दिकचं स्वागत करतोय गजानन मित्र मंडळाच्या वतीनं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेले आहे स्कोरबोर्डवर 29. आता 3 ओव्हरमध्ये आलाय बॉलर जीतू आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. 2 षटकांमध्ये 29 रन, खूप चांगली बॅटिंग रवी म्हात्रेनं पेश केली या मैदानावर. त्यानंतर रितेश म्हात्रेनं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र त्यांनी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. जीतू आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी, स्ट्राईकला बॅट्समन आहे रवी म्हात्रे. यावेळेस आडव्या बॅटनं शॉर्ट मिड विकेटला फंबल झाली, खराब फिल्डिंग झाल्यानंतर डीपमध्ये खूप चांगली फिल्डिंग होते, तोपर्यंत सिंगल काही रोखू शकला नाही. सिंगल आली रवी म्हात्रेच्या बॅटमधून, सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 30 रन.
2.1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. जितू बॉलिंग मार्कवर, आता स्ट्राइक इंडकडे आहे बॅट्समन रितेश म्हात्रे. यावेळेस पा स्विंगिंग यॉर्कर, जास्त ऑप्शनच्या बाहेर शफल झालं होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टी वाकवली, फर्निचर डिस्ट्रॉय झाला आणि बॅट्समन आउट होतोय रितेश म्हात्रे. पहिल्या विकेटचं पतन, टीमची धावसंख्या 30. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चालला इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी रोशन पाडील. पहिल्या विकेटचं पतन झालं, रितेश म्हात्रे बाद झाला. रितेशच्या बॅटमधून धाबा आल्या तब्बल 15 रन, 7 बॉल फेस केले, 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आता रोशन पाडील तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानावर दाखल झाला आहे. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये जितून आपल्या टीमसाठी केलं. बॉलर तयार. यावेळेस पास स्टंट अँड डिलिव्हर, टप्पा पडल्यानंतर मात्र बॅटमध्ये एक स्वीट साऊंड निर्माण झाला आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय रोशन पाटीलच्या बॅटमधून. षटकार. थर्टी सिक्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर आणखीन आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झाला नाही या स्ट्रोकला, परंतु बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. तोपर्यंत सिंगल मात्र कम्प्लीट झाली रोशन पाटीलच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 37. 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 37. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना जितू बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस हाफ ट्रॅकर उडवलाय परंतु मिस टाईम स्ट्रोक, बॉल हवेत. इथे अंदाज चुकला होता, स्किट झाला होता पाय, परंतु खूप चांगला योगेशकडून जेल टिपण्यात आला आणि बॅट्समन रवी म्हात्रे बाद होतोय. खूप चांगला झेल वॅडिश लॉंग ऑन रिजनमध्ये टिपला. 37 रन झालेले आहेत स्कोर कार्डवर, 2 विकेटचं नुकसान. आता नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये सुशील यादव आलाय. यावेळेस खूप चांगली लाईन हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र बॉडीलाच ब्रश झालाय, इथे रन मात्र मिळणार नाही. अशा प्रकारे 3 ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 37, 2 विकेटचं नुकसान झालंय. जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी. खूप चांगलं संगीत. अग्री कोळी बांधवांची आराध्य दैवत आई एकवीरा कारले डोंगरावर बसलेली आहे आणि त्या आईचा मात्र तुम्हाला सर्वांवर आशीर्वाद आहे. चौथ्या ओव्हरमध्ये आला बॉलर नौशाद. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह इथे केला आहे. सुशीलच्या बॅटमधून सिंगल आली. आता सिंगल नंतर स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 38. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 15. जितून तिसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक केलं, 8 रन खर्च केले, 1 विकेट प्राप्त केली होती.
त्यानंतर नौशाद, यावेळेस खूप चांगला फटका रोशनच्या बॅटमधून. ओ माय गॉड, ॲब्सोल्युटली काय प्रयत्न होता, 100% एफर्ट्स, जबल जबल षटकार होता, कॅच पण घेतली होती परंतु बॉडी बॅलन्स सावरता आलं नाही. राहुलला आतमध्ये ढकललाय बॉल आणि इथे 2 रन रोशन पाटीलच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या आहे स्कोअर कार्डवर 40, बॉलर 900 तयार षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. यावेळेस खूप चांगला फटका, इथे खूप चांगली फिल्डिंग मिडऑफला, अगदी कमी वयाचे खेळाडू परंतु काय ऊर्जा संसारते या खेळाडूमध्ये. 41 आता सुशील स्ट्रायकिंग एंडकडे आहे बॅट्समन, बॉलर तयार. यावेळेस फुलर लेनचा बॉल अंड्रा इथे केलाय, डीपमध्ये बॉल चाललाय. राहुलकडून खूप चांगले प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग होते. पहा किती थ्रो किती सुंदर आहे. सिंगलच आली सुशीलच्या बॅटमधून. आता सिंगलनंतर स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 42. 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे 42 रन स्कोरकार्डवर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना यावेळेस स्विंग केलाय, स्कोअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय अगदी फिल्टरच्या डोक्यावरून डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार रोशनच्या बॅटमधून. थ्री पॉईंट फाईव्ह ओव्हर्सचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 46, 2 विकेटचं नुकसान. बॉलर तयार नौशाद. यावेळेस पहा बॉलची पिचिंग पाहिल्यानंतर चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न झाला. इथे अपेक्षा होती काहीतरी घडणार परंतु असं काही घडले नाही. बॉल अगदी सरळ रेषेमध्ये जातोय विकेट किपर जातामध्ये, डॉट बॉलची सांगता. अशा प्रकारे 4 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे गजानन तुर्भे टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 2 विकेटचं नुकसान 46 रन. तोपर्यंत जाऊया पुन्हा डीजेकडे एक सुंदर गीत ऐकण्यासाठी. चार ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 46, 2 विकेटचं नुकसान. आपण पाहू शकाल व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि आमचे या नगरीचे युवा नेते तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय निशांत भोलानाथ पाटील साहेब या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. इथे लेक्सिक सोडून चाललाय आणि पंच हेमंत पाटीलचा इशारा देतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्रा रन आता मात्र स्कोरबोर्डवर आहे, रन 47. बॉलर जितू. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह आहे अलॉन द कार्पेट, खूप चांगली फिल्डिंग राहुलकडून. पुन्हा एकदा अगदी कसोशीने प्रयत्न चालू आहेत या गावदेवी डोंगरी राबाड या टीमचं. टॉस जिंकला होता गावदेवी डोंगरी राबाड या टीमनं. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी जशी गजानन तुर्भे मैदानामध्ये उतरले, आत्तापर्यंत मित्रांनो विचार केला तर 4.1 ओव्हरचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या आहे 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 49 रन. यावेळेस फटका फसलाय, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाईल का? यस, 1, 2, 3 म्हणजे थर्ड अटेम्पला झेल टिपला कॉट बियाइंड द स्टंप. बॅट्समन सुशील बाद होतोय, 3rd विकेटचं पतन. मैदानामध्ये मनोज सिंग
चायनीज क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. गजानन तुर्भे टीमकडून सातत्यानं प्रतिनिधित्व करत असतो. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्यात तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे तिथे. खूप चांगली फिल्डिंग तोपर्यंत रोशन पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 50. अर्धशतक टीमचं इथं लागलेलं आहे धावफलकावर. 3 इथं घडी बाद होत असताना अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जितू बॉलिंग मार्कवर तयार, आता बॅट्समन आहे मनोज सिंग. इथे रनआउटची संधी होऊ शकते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी खोऱ्यानं एक रन कंप्लीट झाली मनोज सिंगच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या आहे 51 याकड्यावर. 51 धावा, 3 गडी बाद. जितू बॉलिंग मार्कवर तयार. रोशनसाठी हा बॉल, इथे धीम्या गतीनं टाकलेला बॉल लवकर पिकअप करता आला नाही. ऑफ ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा करून थ्रो येणार, तोपर्यंत 2 रन रोशन पाटीलच्या बॅटमधून इथे कंप्लीट झाल्या. 2 रन आता स्कोरबोर्डवर रन आहेत 53. शेवटचा बॉल या इनिंगमधला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय गावदेवी डोंगरी राबाड या टीमनं घेतला. आणि 53 रन 3 विकेटचं नुकसान झाल्यानंतर आता शेवटचा बॉल टाकण्यासाठी जितू. खूप चांगली बॉलिंग त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 8 रन खर्च केल्या होत्या, त्यामुळेच कॅप्टननं त्याच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला. यावेळेस ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. आणि अशा प्रकारे पहिला डाव इथं संपला. गजानन तुर्भे या टीमनं टॉस हरल्यानंतर बॅटिंग केली आणि या बॅटिंग करत असताना त्यानं धावा बनवल्या. 5 ओव्हरमध्ये 3 गडी बाद, 55 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये टीम गावदेवी डोंगरी राबाडे टीमसमोर. या 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने गावदेवी डोंगरी राबाडे टीम करेल हे ऐकण्यासाठी मित्रांनो कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जाते तुम्हाला एक चांगला आवाज. या नगरीतला एक लिजंड कॉमेंटेटर, तुर्भे गावामध्ये पहिल्यांदाच एक समालोचक निर्माण झाला, त्याचं नाव आहे अमित भालेराव. याच्या मुखातून दुसरं सत्र आपण ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरुमे देव, सर्व कार्येषु सर्वदा. तुर्भेगावची नामयोगिनी श्री रामधनु माता यांचे चरणस्पर्श करून, तसेच गुरुदेव दत्तांचे चरणस्पर्श करून मी अमित भालेराव गजानन मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय तमाम क्रीडारसिकांचं, क्रीडाप्रेमींचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठाचं आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद उमेशजी. फलंदाजीसाठी उतरलाय गजानन तुर्भे संघ आणि सलामीची जोडी उतरते मैदानात. कृपया 12वा खेळाडू 12th मॅन गावदेवी डोंगरी संघाचा.
मागच्या आठवड्यात झालेली रामतनु मित्रमंडळाची स्पर्धा, त्या स्पर्धेत स्पर्धेचा मालिकावीर ठरला होता सचिन साहू, त्याच्याच हातात चेंडू सोपवला गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी देखील त्यांनी केली होती. अंतिम फेरीमध्ये 3-4 षटकार त्यांनी लगावले होते. सलामीची जोडी मैदानात उतरले, स्ट्राईकवर आहे तो रवी विश्वकर्मा, स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईक एंडला येतो राहुल मस्के. दरम्यान गोलंदाजी पहिलं षटक मंडळी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि आता मात्र एका धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. स्वतःचं आणि संघाचं देखील खातं खोललंय रवी याने. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची गाडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू होतोय डी या क्षेत्रामध्ये. 2 धाव मिळतात, फुलटॉसमध्ये चेंडू होता, भरपूर समाचार घ्यायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डीमध्ये. धाव होत आहे 2, बिनबाद 2, 55 धावचा पाटला करता नक्कीच पॉवर प्लेच्या षटकात मोठी धावसंख्या उभारताना दिसेल. पाहायचं आहे ते गोलंदाज आक्रमक गोलंदाजी करतोय आणि आता मात्र कृपया पंचांनी त्या लहान मुलाला मैदानातून बाहेर काढायचं आहे. थोडासा व्यत्यय आहे लहान मुळामुळे. दरम्यान पुन्हा एकदा खेळा सुरुवात राईटामध्ये गाठ. आत्ता मात्र अखूट टप्प्या चेंडू होता, अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि चेंडू फळी याचा काही संगम होत नाही आहे. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षा येतात पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नक्कीच पहिलं षटक टाकतोय सचिन साहू. सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सचिन साहू. दरम्यान पुन्हा एकदा आणि आता मात्र पुन्हा आय क्रॉस द लाईन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सचिन साहू. अतिशय सुरेख भेदक मारा म्हणावा लागेल या मॉन्डेटरी पॉवरप्लेच्या षटकात भेदक मारा करतोय सचिन साहू. दरम्यान पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर किंचितचा उसरी चेंडू घेतोय. सर चेंडू जातो यष्टीरक्षा, निर्धाव चेंडू जातोय. षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या येते 3. गावदेवी राबाळे, डीजे प्लीज. आता मात्र गोलंदाज अजित, एक नावाजलेला क्रिकेटपटू गोलंदाज, एक व्यावसायिक खेळाडू, आता मात्र आपल्या घरच्या संघामध्ये खेळताना दिसतोय अजित. अजित चव्हाण अतिशय सुरेख गोलंदाज मंडळी प्रॉपेचं हे दुसरं षटक घेऊन येतो. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय. नक्कीच आता 4 षटकात 52 धावांचे आव्हानाचा पाठलाग करायचा. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सह तिरफळ चित होतोय फलंदाज राहुल. पहिला गडी पहिला हादरात बसतोय रबाळे संघाला डीजे.
अजित याच्या गोलंदाजीवर. या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 7. सुरेख चौका लगवतो, दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो आणि आता सुरेख त्याच दिशेने मारलाय चेंडू डीप कव्हरच्या दिशेने आणि मला वाटतं सरळ चेंडू जातोय सी मारेशे बाहेर. डीजे धन्यवाद. दरम्यान आता मात्र काहीसा अजित काहीसा दडपणाखाली दिसतोय. लागोपाठ दोन चेंडूवर दोन चौकार लगावले गेले आहेत. संघाची धावसंख्या झाली ती मला वाटतं दुहेरी अंकात, धावसंख्या होते 11. दरम्यान पुढचा चेंडू अजित राईट आर्म ऑफ द विकेट आणि पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो बॅटची कडा घेऊन डी मध्ये आणि या एका धावर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 12. एक गडी बाद 12 गावदेवी रबाळे संघ. दरम्यान अजूनपर्यंत या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच काहीसं आक्रमण करताना दिसतात जितू आणि राहुल. राहुल अतिशय आक्रमक फलंदाजी करतो, दोन चौकार या षटकात. अजित याच्या नावाजलेला गोलंदाज होता अजित, याच्या दोन पहिल्या षटकात दोन चौकार लगावले गेले आहेत. अजूनही या षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती गावदेवी रबाळे संघ 12. गावदेवी डोंगरी दरम्यान अजित मग तो फलंदाज कशी चेंडूची पडताळणी करताना दिसतायत, पाहणी करताना दिसतायत. दरम्यान जितू बघूया अजित याचा खरपूर समाचार घेताना दिसतो आणि आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा, अवांतर धावसंख्येत भर पडते, खराब चेंडू टाकला जातोय, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13. धावसंख्या होते 13. नक्कीच 13 आकडा आल्यानंतर मी जसं वारंवार सांगत असतो भारतीय संघाला जसा घातक ठरतो तसा या गावदेवी डोंगरी रबाडे संघाला कितपत योग्य ठरतोय कि ते पाहायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू अजित याचा आणि आता मात्र उंचावर मारला चेंडू, चेंडू पाहायचा आहे. क्षेत्रक चेंडूची मग धावतोय डीप मिड करते क्षेत्रक आणि मला वाटतं अतिशय एक सुरेख झेल घेतोय मनोज सिंग दुसरे विकेटाबद्दल. डीजे फलंदाज येतोय रितेश. बघा नक्कीच मॉन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. नक्कीच धावा जमवायच्या आहेत, मोठी धावसंख्या पार करायची, 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच प्रयत्नात जितू मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झालाय आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय रितेश. बघूया अजित गडीबाद बाद करण्यात यश मिळतं दरम्यान पुन्हा एकदा आणि आता मात्र सुरेख इथे बॅटची काडा घेऊन चेंडू आडतोय डीप मिडकडे दिशेने. शतरक्षक धाव जाऊन चेंडू आडवतोय आणि एकच थोडीशी गफलत होते परंतु एकच धाव मिळते, एका धावर समाधान मानतात. एका धावर संघाची धावसंख्या होते 14. दुसरं षटक संपतोय, दोन षटकाकडे धावसंख्या झाली ती 2 गडी बाद गावदेवी रबाळे संघ 14. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. गोलंदाज
वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय सचिन साहू सुरेख गोलंदाज. आता मात्र काहीसा खराब चेंडू आखतोय. वाईट प्लस वन अशा या दोन धाव मिळतील. या दोन धाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. दरम्यान पुन्हा एकदा सचिन साहू काहीसा खराब चेंडू टाकल्यानंतर आता मात्र चकतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू. फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडू होतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय म्हणायला लागेल सचिन साहू. आपल्या घरच्या मैदानावर घरच्या खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. नक्कीच भरपूर पाठिंबा मिळतोय प्रेक्षकांचा देखील. सचिन साहू सुरेख गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू सचिन साहू. राईट अँड मोअर द विकेट. आणि आता मात्र सगळं तिरफा अचित होतोय. तिसरे विकेट पतन डी जे. धन्यवाद डीजे. यानंतर होणार सामना जय अथर्व सानपाडा विरुद्ध रबाले 11. कृपया दोन्ही संघाच्या गणांतने नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. यानंतर होणारा सामना जय अथर्व सानपाडा विरुद्ध रबाले 11 रबाळे दोन्ही संघाचे कर्णधार. आणि आता होतं सुरेखरित्या सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. तिथं एक धाव मिळते संघाला. नवीन फलंदाज आलाय बाबू. धावसंख्या होती ती 17. सुरेख गोलंदाजी करतोय सचिन साहू. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव काही रुकू शकत नाही. एक धाव मिळते. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र अक्रॉस लाईन मारण्या प्रयत्न. वेगवान चेंडू होता. असा चेंडू होतोय. धावसंख्या होती 19. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कोणतंही आक्रमण करून देत नाही फलंदाजांना. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गजानन तुर्भे संघाची, खास करून सचिन साहू याची. दरम्यान आता मात्र एकोणीस. तीन षटकाखेरीस रबाळे संघाची धावसंख्या येते 3 गडी बाद 19. आणि शेवटच्या येणाऱ्या दोन षटकात आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची सरासरी गाठावी लागेल. नक्कीच चौका षटकार मारावे लागतील. गोलंदाजसाठी आलाय गोलंदाज रवी. रवी मात्रे अष्टपैलू खेळाडू गजान तुर्भे संघाचा गोलंदाजसाठी आलाय. धन्यवाद. नकारात्मक चेंडू 1+
वाइट प्लस वन अशा दोन धावांमधील या दोन धावर संघाची धावसंख्या होते, धावसंख्या होते 21, तीन गडी बाद 21. बारा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू होतोय. डी मध्ये एक धाव घोषित मिळते, कोणतंही आक्रमण करून देत नाहीये. नक्कीच या डावामध्ये अजून एक देखील षटकार लगावला गेला नाही, दोन चौकार लगावले गेले आहेत. दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे रवी गजान तुर्भे संघाचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत आहेत. आता तिसरं चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता मात्र मला वाटतं जेल बाद होता चौथे विकेट का पत्ता. चौथा गडी बाद होतोय, पाचवा गडी बाद होतोय रितेश रूपाने. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान नक्कीच मोठी. फलंदाजाकडनं दरम्यान पुढचा चेंडू आणि नकारात्मक चेंडूचा इशारा. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 23. नवीन फलंदाज आलाय देवा आणि आता मात्र पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा. काहीशी खराब गोंदळ करतोय रवी म्हात्रे. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली धावतो आणि मला वाटतं झेल सुटतो डीप स्क्वेअर लेग चा असेल शतरक्षण. त्या मोबदल्यात दोन धाव चोरून काढतायत हे दोन्ही फलंदाज. या दोन डावर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती म्हणजे 26. धावसंख्या झाली 25. आणि आता मात्र षटक संपतंय. 4 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 25. अजूनही जिंकण्यासाठी मी विनंती करतोय जय अथर्व सानपाडा व राबाळे 11 राबाळे दोन्ही संघाच्या कृपया कर्णधाराने लक्ष द्यायचं आहे. लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणार सामना जय अथर्व सानपाडा विरुद्ध राबाळे 11 राबाळे. प्लीज विनंती करतोय लगेचच नाणेफेकीसाठी समर्थन कक्षामध्ये यायचं आहे. आता शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आणि आता मात्र बाद होतोय फलंदाज. जय अथर्व
सानपडा टीम कॅप्टन टॉस सडिया। दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र अजय चव्हाण शेवटचं अखेरचं षटक घेऊन येतोय आणि आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे। धावाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न, चार चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करणं उचित ठरत नाहीये। दरम्यान आता मात्र लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकल्यात, अतिशय सुरेख गोलंदाजी करतो अजय, मला वाटतं अजित याचा लहान बंधू अजित चव्हाण, अशी ही जोडगोळी गोलंदाजांची गजानन तुर्भे संघामध्ये। दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र एक धाव घोषितच्या रूपाने मिळते। अजित चांगली गोलंदाजी करतोय आणि फक्त आता मात्र औपचारिकता बाकी आहे। दरम्यान पुढचा चेंडू आणि लागोपाठ निर्धाव चेंडू लागतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आणि आता मात्र पाच चेंडू मध्ये आतापर्यंत एकच धाव दिलेले अजयाने आणि आता मात्र शेवटचा चेंडू पाहायचा आहे काय होतंय आणि निर्धाव चेंडू जातोय। आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जो टॉस का बॉस जो प्रेझेंटेशन बॉक्स आहे आणि या मॅचचा टॉस उडवण्यासाठी आमचे युवा नेते सन्माननीय निशांत भोलानाथ पाटील साहेबांच्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत। जे अथर्व सानपाडा विरोधात गावदेवी राबाडे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे आणि या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे युवा नेते निशांत भोलानाथ पाटील साहेब यांच्या शुभास्ते